माझं नाव अंजली विभाकर कुलकर्णी, गट क्रमांक 6, वय वर्षे 79, स्वातंत्र्यदेवीचे उपासक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी यांच्यावर बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, अमुचा स्वदेश हिंदुस्थान, आमा हिंदूंचा होय जीव की प्राण, वाडवडिलांचे हे मंदिर, अमुची सत्ता अमुची मत्ता ही रत्नांची खाण, हिरावनी घेण्या कोणी बघता, रक्षु अर्पुनी प्राण. सावरकरांच्या काव्यपंक्तीत त्यांचा हा मातृभूच्या स्वातंत्र्यासाठी असलेला ध्यास, असलेला मनोनिग्रह हा आपल्याला प्रकट होतो, आपल्याला दिसतो, आपल्याला जाणवतो. प्रभू रामचंद्र आणि स्वातंत्र्य आपलं शिवाजी महाराज हे त्यांची आदर्श, त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन ह्या कोवळ्या 15 वर्षाचा मुलगा कुलस्वामिनी जगदंबेपुढे शपथ घेतो की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मी मारिता मारिता मरे तो झुंजेन आणि शिवरायांप्रमाणे विजयी होईन. सशस्त्र क्रांतीची प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी तरुणांना आवाहन केले आणि मित्र मेळा व अभिनव भारत संघटना स्थापन केली. समते निर्माण करण्यासाठी, समाजातली विषमता दूर करण्यासाठी अस्पृश्योद्धाराचे कार्य हाती घेतले. लंडनमध्ये सुद्धा त्यांनी या तरुणां तिथल्या भारतीय कैद्यांना एकत्र करून क्रांतीचे स्वातंत्र्य चळवळीचे बीज त्यांच्या मनामध्ये पेरले. तिथे त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे शिक्षण घेतले. 21 ब्राउनी पिस्तुले त्यांनी गुप्तपणे हिंदुस्थानात पाठवली आणि हा सुगावा ब्रिटिशांना लागल्याबरोबर त्यांनी त्यांना देशद्रोहाचा आरोप करून अटक केली. त्याचप्रमाणे त्यांच्या ह्या भाषणातून, त्यांच्या या सशस्त्र क्रांतीतून प्रेरित झालेल्या मदनलाल धिंगरांनी लंडनमध्ये कर्जन वायलीची गोळ्या घालून हत्या केली आणि हे यावर हा सुद्धा या कटात सुद्धा स्वातंत्र्यवीर हे सामील आहेत किंवा त्यांचा हात आहे असं समजून, असा आरोप ठेवून निर्दोष असताना सुद्धा या दोन आरोपांसाठी, या दोन राष्ट्रद्रोहांसाठी त्यांना काळ्यापाण्याची शिक्षा देऊन अंदमानला पाठवण्यात आलं. अंदमानला तर त्यांचे असंख्य हाल, अमाप निर्भत्सना, रक्त ओकणारे कष्ट त्यांना करावे लागले. तिथला जो जेलर बारी हा तर सतत त्यांची निर्भत्सना करत असे, त्यांची अवहेलना करीत असे आणि हे करतानाच तो स्वातंत्र्यवीरांना असं म्हणाला, सावरकर तू इथेच सडून सडून मरशील. त्यावेळी सावरकर यांनी धीटपणे उत्तर दिलं की इथे मरण आलं तर ही तर माझी मातृभूमी आहे, तुझं काय. आणि पुढे असं म्हणतात स्वातंत्र्यवीर, अनंत मी अगाध मी अवध्य मी भला, मारिल रिपू असा जगती कोण जन्मला. अंदमानच्या तुरुंगात असताना कुठलेही लेखन साहित्य नसताना नखानी कोरून भिंतीवर 10,000 ओव्यांचं कमला हे महाकाव्य लिहिलं. खरोखर किती अफाट अगाध बुद्धिमत्ता. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
यांनी सावरकरांविषयी असे उद्गार काढले की सावरकर म्हणजे तेज, तलवार, तख्त, तीर आणि त्याग. हे उद्गार खरोखरच सार्थ आहेत. त्यांच्या सहवासात आलेला माणूस, आलेले तरुण हे सर्व स्वातंत्र्याच्या चळवळींनी पेटले. त्यांच्या देखील नसानसात स्वातंत्र्य चळवळ भिनली. 1857 स्वातंत्र्य समर हा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि हा ग्रंथ म्हणजे बंड आहे म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवून सर्व पुस्तकावर बंदी आणली. पण त्याची हस्तलिखित शाबूत असल्यामुळे, सुरक्षित असल्यामुळे त्याच्या असंख्य प्रती पुढे निघाल्या आणि हा ग्रंथ म्हणजे क्रांतिकारकांना गीतेप्रमाणे प्रिय झाला. सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद हे सगळ्यांनी यापासून स्फूर्ती घेतली, प्रेरणा घेतली. यानंतर म्हणजे 1910 किंवा 10 या क्रांतिकारी चळवळींनी दणके द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे ब्रिटिश सरकारला दहशत निर्माण झाली. कशी ती बघा की इतकी दहशत निर्माण झाली की हिंदुस्थानात गव्हर्नर म्हणून किंवा व्हॉईसरॉय म्हणून यायला कोणीही ब्रिटिश तयार होईना. त्यांचं म्हणणं असं की हे क्रांतिकारी लोक केव्हाही प्रकट होतात, केव्हाही येतात, पोलीस चौक्या लुटतात, रेल्वे उडवतात आणि बंदुकीच्या गोळ्या झाडतात. ह्या सगळ्यामुळे एक भीतीचं, एक दहशतीचं वातावरण ब्रिटिशांमध्ये निर्माण झालं. स्वातंत्र्यवीरांचे म्हणणे असे होते की आमचे वैर ब्रिटिशांशी नाही, त्यांच्या वृत्तीशी आहे. निसर्गाने जन्मजात दिलेला, मनुष्य प्राण्याला दिलेले जन्मजात अधिकार, हक्क काढून घेण्याचा अधिकार यांनी कोणी दिला? आम्ही वागावे, बोलावे, चालावे कसे हे सांगणारे हे कोण? आमचं वैर त्यांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं की समजेल, संपेल. आमचं वैर हे माणसांशी नाही. आमची ही लढाई, आमचा हा स्वातंत्र्य लढा, मानवता, स्वतंत्रता, स्वदेशपूजा यासाठी आहे. असा हा तत्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ, स्वातंत्र्याचा उदात्त विचार करणारा थोर पुरुष, थोर महात्मा आपल्या मातृभूमीत जन्मला. म्हणून ही मातृभूमी आणि आपल्याला हा थोर महात्मा लाभला म्हणून आपण सगळे हिंदुस्थानवासीय हे धन्य आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर या 10 अक्षरी मंत्राचा तरुणांनी जर सखोल विचार केला, त्यांचे आचार आणि विचार हे समजून घेऊन आचरणात आणले, त्याचं अनुसरण आणि अनुकरण केलं, तर नक्कीच स्वतंत्र झालेला हिंदुस्थान हा महासत्तेत रूपांतरित होईल किंवा महासत्ता बनेल हे सावरकरांचे पूर्ण, हे तरुण नक्कीच पूर्ण करण्यात यशस्वी होईल. भारत माता की जय. वंदे मातरम.